हे प्रचंड वेगाने व्हायरल होणारा हा व्हिडिओ हे सुद्धा शंभर एक वेळा तो शंभर जेव्हा व्ह्यूज असतील तेव्हाच दिल्या गेलेलं वाक्य असणार बुद्ध म्हणतात की खरा प्रश्न आहे मी कोण आहे आणि तो अस्तित्वगत प्रश्न आहे प्रश्न तो विचारेला असं म्हणतात की भारतीय देवी देवतांचं जे चित्रण आहे आज जे वापरलं जात ते सगळं राजा रविवर्मनच्या डेपिक्शन मधून इन्स्पायर झालेलं आहे त्याच्या आधीची चित्रणा अशी नव्हती किंवा उपलब्धच नव्हत्या पहिले बूट येतात मग आता लोकांना कळत की झालं अमिताभ अलावे त्यावेळेला ते सेव्हन्टीज मधलं आहे पहिले बूट गाडी थांबते गाडीतनं बूट येतात मग तो बेल दिसतो मग वर तो लांब टांग असल्यामुळे वरपर्यंत कॅमेरा जातो मग पॅन होतो मग झूम होतो कॅमेरा आणि मग तो, तो, तो गॉगल काढतो या या माया मायेला किंवा या मिथकांना या मिथक जी पुराणात वगैरे जोड झाली त्याला ऍडव्हर्टाईजमेंट मीडिया आणि प्रोपागंडा या तिघांनी अधिक अधिक पुढे नेलेले आहे आणि त्याचं एव्होलुशन सतत चालू राहिलेलं आहे दिस इज प्रोपागंडा <laughs> नमस्कार इंडी रेडिओच्या इंडी चॅट या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण वेगवेगळ्या विषयांवर ज्या प्रकारच्या चर्चा करतो असतो विस्तर त्याच्यामध्येच अजून एक आ, चा, त्या नवीन मुद्दा आणि नवीन एक विषय घेऊन आलेलो आहोत की आपण ज्या गोष्टींना सत्य समजतो आपण आसपासच्या जगाचा ज्या पद्धतीनं अर्थ लावतो त्या अर्थाचा किंवा त्या सत्यतेची तपासणी कशी करायची त्याला कशाला सत्य म्हणतो हे आपण नजरेनं किंवा आपली जी पंचेंद्रिय आहेत त्यांना जे बघतो स्पर्श करतो त्याला खरं मान्यता असतो की कुठलं तरी घडवलेलं कथन आहे त्याला आपण सत्य मानत असतो तर या एका इंटरेस्टिंग विषयावरती चर्चा करायला पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेलं आहे राजू पुरळी नमस्कार वेलकम सर तर आ, सर आपण एक सुरुवात करूया आपण नुकतंच एक चर्चा घडून आली ध्रुवराठी या युट्यूबरने एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरलही झाला पण अनेकांनी तो शेअर करत असताना हा व्हिडिओ व्हायरल होतोय म्हणून आम्ही शेअर करतो असं त्याला कॅप्शन दिलं होतं की हा व्हायरल प्रचंड वेगाने व्हायरल होणारा हा व्हिडिओ तर तो पाहण्यामागचा तर्क त्याच्या मागे काहीतरी त्यांनी लॉजिक प्रस्तुत केलं होतं किंवा त्याच्या मांडणी होती हा नसून ते व्हायरल होतय हाच एक फेनोमाना बनल होतो तर त्यानिमित्तानं हा विषय या विषयाची चर्चा करावी असं Uh, डोक्यात आलं हा त्याच फेनो वाटतो सी प्रोपागंडा आणि पॉप्युलॅरिटी या दोन गोष्टी इल्युजन क्रिएट करतात म्हणजे भ्रम निर्माण करतात भ्रम निर्माण करतात की याची फार गरज आहे लोकांना नेसेसरी uh, नाही जरुरी नाही की ते गरज असेल Uh, आता प्रोपागंडाचा भाग मी सांगतो की ध्रुवराठींचा सा व्हिडिओ जो आहे तो थेट आपच्या आय टी सेलने प्रमोट जास्त केला होता पहिले सुरुवातीला म्हणजे त्याला एक्सरलेट करण्याचं काम त्यांनी केलं आणि मग तो पसरत गेला कारण त्याच्यामध्ये बेसिक कंटेंट हो चांगलं होतं बरोबर पण प्रॉब्लेम हा होता की त्याच्याहून चांगलं कंटेंट आणि त्याच्याहून आर्टिक्युलेट असलेलं आणि त्याच्याहून धाडसाने केलेलं आपल्यापैकी अनेकांनी केलेलं आहे बरोबर त्याच्यावर अशा प्रकारचा कोणताही व्हायरल झाल्याचा शिक्का बसला नाही आणि तो शिक्का एवढा बसला नाही म्हणून ते व्हायरलही झालं नाही किंवा ते व्हायरल होऊनही त्याला शिक्काच बसला नाही जसं की मी एक मध्ये एक एपिसोड केलेला किंवा आपण केलेला अगोदरचा एपिसोड अर्धा मिलियन लोकांनी पाहिलं होतं ऑलरेडी किंवा एक एपिसोड केला त्याला म्हणजे दोन मिलियन लोकांनी पाहिलं आतापर्यंत अशा अनेक व्हिडिओ असतील पण तो व्हायरल झाला हे व्हायरलच झालं नाही त्यामुळे लोकांनी तो व्हायरलच केला नाही आता ही जी आहे ना इल्युजन ऑफ इल्युजन ते हे आहे तर आता मला ध्रुव व्हिडिओचं व्हायरल होण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही अर्थात, अर्थात। कारण व्हिडिओ मी पण रिपोस्ट केला पण त्यातलं कंटेंट जे आहे ते आपण सर्वांनी अत्यंत सटीक आणि सुबकपणे अनेकदा अनेक भाषांमध्ये मांडलेलं आहे आणि ते लोकांपर्यंत पोचलेलं पण पर आहे परत फक्त फरक असा आहे की कोणत्याही पॉलिटिकल किंवा नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशनने ते मिशन म्हणून आपल्याला प्रोपागंडा च्या प्रायोरिटीमध्ये ठेवलं नाही आहे प्रोपागंडाच्या वरच्या अग्रस्थानावर ठेवलं नाही आणि त्यामुळे ते तसं आलं नाही आता तुला याच्यातली गंमत माहिती आहे का प्रथमेश की हे प्रचंड वेगाने व्हायरल होणारा हा व्हिडिओ हे सुद्धा शंभर एक वेळा तो, तो शंभर जेव्हा व्ह्यूज असतील तेव्हाच दिलं गेलेलं वाक्य असणार कळलं ही पण एक ऍडव्हर्टायजमेंट आहे की प्रचंड वेगाने व्हायरल होणारा व्हिडिओ पाहायला विसरू नका म्हणजे जोरात जोरात गर्दीत असं ते सिनेमा लावायचं आणि खाली खास लोकाग्रहास्तव असं लिहायचं का आता लोकाग्रहस्तव मला नेहमीच लहानपणी प्रश्न पडायचा आता लोक आग्रह कोणाकडे करतात डायरेक्टरकडे करतात ते हिरो कडे करतात का थिएटरच्या मालकाकडे करतात खास लोकाग्रहस्तव म्हणजे कोणास्तव म्हणजे कुठचे लोक हे जातात आणि आग्रह करतात की नाही 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 ना खास लोक आग्रह दोन आठवड्या तर हा जो इल्युजन इफेक्ट आहे ना तो तेव्हापासून चालू आहे की प्रचंड गर्दीत सुरू आणि आतमध्ये गेल्यावर बॅटरी मारली तर तसे काही गर्दीतच आहे तर प्रचंड काय लिहिलं होतं तेव्हा प्रचंड गर्दीत सुरू म्हणजे काय तर हे वाक्य जे आहे की प्रचंड वेगाने व्हायरल होणारा हे इट या गोष्टीचं निदर्शक आहे की ते कोणीतरी प्रोपागंडा केलेला आहे एक उदाहरण सांगतो यावरून मार्केटिंग प्रॅक्टिसेस वरून एक उदाहरण आठवलं मला एक हॉटेल चालू केलं होतं एका मुलाने तरुण होत आणि हॉटेल त्याचं नवीन असल्यामुळं तर त्याने मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय वापरली तर त्यानं अनेक कार भाड्यानं घेतल्या आणि हॉटेलच्या बाहेर पार्क केल्या की असं वाटावं की पार्किंग फुल झालेलं आहे आणि हॉटेलमध्ये खूप लोक बसलेले तर हळूहळू असं झालं की त्याला त्या कारचं भाडंच परवड्यानं झालं पण मुद्दा की ही स्ट्रॅटेजी वापरली जाते नाही पुण्यामध्ये म्हणजे मी जरा अतिशयोक्ती वापरतो परंतु तू समजून घे की पुण्याबद्दल मी अतिशयोक्ती वापरणं म्हणजे मी स्वाभाविकपणे मुंबईकर म्हणून तुमचं हक्त आहे बिल्डिंग नव्या नव्या बनतात नवीन नवीन कॉम्प्लेक्स बनतात हे मला जे आवडायचं पुणे लहानपणी हा ते आता मला काही गंमत नाही वाटत कारण काय त्यातली जादू संपली आता मुंबईचं भ्रष्ट उपनगर झालंय पुणे पण लहानपणी प्रचंड सुंदर होतं पुण्या माझ्या लहानपणी भले लोक चिकू असतील पण पुण्यात सुंदर होतं म्हणजे थंडी वगैरे वाजायची तर आता लोक उदार झालेत पण ती गंमत राहिली नाहीये तर आता ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात बिल्डिंगच्या तर वाटतील ते लिहिले त्याच्यावर एक वाक्य असं एकदा तर मी पाहिल्या तर ती ही थोडी अतिशक्ती असेल फक्त एकशे चाळीस किलोमीटरवर समुद्रकिनारा म्हणजे मुंबईचा जो समुद्रकिनारा तो पुण्यामध्ये <laughs> एकशेचाळीस किलोमीटर ड्राईव्हवर तुम्हाला सापडेल हे साधी गोष्ट आहे लॉजिकली हे बरोबर आहे त्यांचं म्हणणं पण तो प्रोपागंडा अंगावर येतो कारण वाचणारा मनुष्य म्हणतो की काहीतरी समुद्रकिनाऱ्याच्या बिल्डिंगचा संबंध आहे वास्तवात पुण्यात समुद्राचा काहीच संबंध नाही तो मुंबईच्या आहे पण तो एकशे चाळीस किलोमीटर म्हणजे तथ्य खोटं नाहीये म्हणजे ध्रुव आटी यांचा व्हिडिओ व्हायरल व्हायला योग्य आहे पण प्रचंड वेगाने व्हायरल होत नसताना व्हायरल होत आहे म्हणून मी व्हायरल करतो आहे ही भावना निर्माण होते हे 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 तंत्र जे आहे ना ते पोलिटिकल आयटी सेल नेहमी वापरतात त्यात आप पार्टी सर्वात बेस्ट आहे म्हणजे बीजेपी ही त्या मनाने क्रूड आहे खूप बीजेपीकडे प्रचंड पैसे आणि साधन संपत्ती आहे त्यामुळे आयटी सेल त्यांचं शिवीगाळीवर पण उतरतं पण अशा प्रकारचे सटल पण डेंजरस अशा प्रकारे प्रोपागंडा करण्यामध्ये आप पार्टी आणि केजरीवाल यांचा कोणी हात धरू नाही शकत आता याच्याकडे आपण ना फिलॉसॉफिकल आणि मीडिया फिलॉसॉफीच्या ऑफकोर्स पण दोघं पण मीडिया पर्सन्स आहोत मा, मी माझ्याकडे तुमच्या इतका अनुभव हो नाहीये नाही माझ्याकडे अनुभव हो नाहीये लोकांना वाटत एकशे चाळीस किलोमीटर समोर किनारा तसंच येते पण म्हणजे मास्टर्स करत असताना कम्युनिकेशन थिअरी आपण ज्या वापरतो किंवा त्याच्याबद्दल एक्सपोजर मिळत आपल्याला त्याच्यामध्ये एक असं हे आहे एक उल्लेख येतो फिलॉसॉफीमध्ये प्लेटोज अॅलेगरी ऑफ द क्यू म्हणजे प्लेटोच गुफेचं रोपक या अर्थाने ते येत सो so, त्याच्यामध्ये जे प्लेटो मांडतो की एक गुफा आहे आणि त्याच्यामध्ये काही लोकांना आजन्न त्या गुफेत ठेवलेलं आणि सावल्या पाहते मोठे झाले सावल्या दाखवल्या जातात आणि तेच पाहते मोठे आता त्यातल्या एकाला बाहेरचं जग बघायला सोडलं जात त्या गुफेतून बाहेर सोडलं जात आणि तो बाहेरचा जग बघून थक्क होतो की खरं सत्य जे आहे ते सत्य काहीतरी बसतच आहे आकाश आकाशनिळ आहे कुल रंगबिरंगी आहेत गवत आहे घोडे आहेत आणि तो धावत धावत जातो आणि त्याच्या मित्रांना पण सांगितलं पाहिजे किंवा भावंडांना पण सांगितलं पाहिजे म्हणून तो सांगायला लागतो तर ते त्याच्याकडे आश्चर्यचकितून असं बघतात आणि ते म्हणतात अरे हा काय वेळा वेळा झालाय हा सो त्या प्रकारे माध्यम व्यवस्थे माध्यम समाजामध्ये मीडिया सोसायटीमध्ये आपण पडदा बघत जगतोय आणि त्या पडद्यावर सत्य समजतोय असं झालंय नाही मला असं वाटतं की डिस्क्राईब आणि इलेस्ट्री इलेस्ट्रेट इशन यामध्ये फरक आहे तुमच्या डिस्क्रिप्शनला लिमिटेशन आहेत इलस्ट्रेट करायला लिमिटेशन्स नाहीये जर त्याने ते सगळं चित्र काढून दाखवलं रंगीत hmm. तर तो तो कदाचित एक्सप्लेन करण्यात थोडासा यशस्वी ठरू शकते hmm. पण याच्या पलीकडची एक कथा सांगतो मी मग hmm. रूपक कथा ती पण आहे एका वेडाच्या इस्पितळात शंभर कॉट्स आहे hmm. तर अशी पद्धत आहे की शंभरावी कॉट जी आहे तिथला वेडा जो आहे तो फक्त उभा राहून खिडकीच्या बाहेर बघू शकतो आणि खिडकीच्या बाहेर खूप सुंदर जग आहे अर्धे म्हणजे पाणी आहे त्याच्यामध्ये पक्षी येतात वगैरे ते सगळं त्यामुळे उरलेले नव्याण्णव लोक आहेत ते त्याचा अत्यंत हेवा वाटतो त्यांना त्या था, त्या वेड्याचा हा, 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 हा तर ते वेड्या म्हणजे बरे झालेले वेडे आहेत ते पण वेड्याच्या एसपीजना बाहेर पाठवावे इतकी शहाण नाही झालेली बरोबर हा हा, हा, हा हा तर त्यांना तो उभा राहतो आणि तो बघतो तो आपल्या बाकी नव्याण्णव साथीदारांना फक्त वर्णन सांगतो त्यांना कळत नाही की हे काय सांगतो पण त्यांना अद्भुत वाटतं की इथे पाणी आहे ते आपण पितो जसं मोठ्या प्रमाणावर हो आहे ते झाडं आहेत तर पक्षी येतात वगैरे असं सांगतो तर तो तो, तो कैदी आहे ना तो मरे तो जो म्हणजे त्यांना असायलम मध्ये ठेवल्यावर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नाही एवढे ते खतरनाक कामं करून आलेले असल्यामुळे तो मरायची वाट नव्याण्णव लोक बघतात पण सगळ्यात पहिला हक्क नव्याण्णवचा असतो कधी कधी अगोदरची पण मरतात माणसं आणि मग जे काय होत राहतं त्याची कॉट आपल्याला कधी मिळते असं सगळेजण वाट बघतात <laughs> तर एक दिवशी जो शंभराव आहे तो मरतो त्याला घेऊन जातात आणि नव्याण्णवा आहे त्याला शंभराव्या क्वाटवर देतात <laughs> तर तो पहिले ना इतका एक्साइट होतो तो काही काळ शांत बसतो आणि मग उभा राहतो आणि मग बाहेर बघतो तर त्याच्या बाहेर बघितल्यावर त्याला लक्षात येतं की त्याच्या बाहेर आतमध्ये आहे तशीच मोठी एक भिंत आहे फक्त काहीही <laughs> नाहीये बाकी बाकी सगळं त्याचं इमॅजिनेशन होतं अगोदरच्या माणसाचं जे विडाच्या तर तत्काळ एक क्षण फक्त त्याला धक्का बसतो दुसऱ्या क्षणापासून बस तुझं काय पाणी आहे <laughs> काय झाडं आहे काय पक्षी उडत आहेत असं सुरू करतो दिस इज वॉट रोपा गडाईट पण थोडस आपण याच्याकडे समाज समाजशास्त्रीय म्हणजे त्यातला एक महत्वाचा भाग लक्षात आला का की इतर नव्याण्णव लोकांच्या जलसीवर जगणारा तो मनुष्य आहे मनुष्य तर म्हणलं की समाजाचा इतिहास किंवा समाजाचा जडणघडणीचा इतिहास तर अर्थात आपल्या समजुती तयार होण्यासाठी काही तुम्हाला कथा लागते मिथक लागतं जगाबद्दलची कल्पना तयार होण्याचं काहीतरी ग्राउंड लागतं तर याचे इतिहासातली काही उदाहरणं आणि नंतर आधुनिक उदाहरणं असं काही त्याच्यामध्ये प्रवाह बघता येईल का आपल्याला हा म्हणजे राम हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे जगायला तुम्हाला मिथक लागत याच रामांच उदाहरण म्हणजे रामायणातल्या छोट्या छोट्या कथा जे आता कथा वाचक सांगतात ज्या काही सगळे फ्रॉड्युलंट आहेत एक नंबरचे नाइंटी नाईन पर्सेंट त्यातले फ्रॉड्युलंट आहेत एक टक्का जे नाही फ्रॉड आहेत ते फक्त कथा सांगता आणि जातात बाकीचे लोक इतर गोष्टीत पण डवाडवळ करतात म्हणजे ते स्त्रियांचं शोषण पासून ते राजकारणापर्यंत सगळ्यात असतात तर राम कृष्ण देवदेवता नंतर त्या प्रकारची पुराणातल्या कथा नारद पुराण असो किंवा गरुड पुराण असो तर यातल्या कथा ज्या आहेत त्या सांगणं ही मिथकांची पेरणी असते आणि बऱ्याचदा जगताना आपण प्रचंड कोरिलेट करू शकतो ते इनफॅक्ट महाभारतातल्या बहुतेक कथा अशा आहेत की त्यातून सहज कोरिलेट करू शकत जसं की आत्ता जे पवार कुटुंबात वॉर चालू आहे ते महाभारताशी का नाही कोरिलेट करू शकत तू म्हणजे करू शकतोस म्हणजे उदाहरण तर किंवा आत्ता जे, जे, कि जे आपल्याला सत्ता पक्ष देशामध्ये राज्य करतो आहे तर लोकांना थोडा श्वास घ्यायला द्या सफोकेट करू नका एकाच उद्योगपतीकडे सगळं देऊ नका असं ओरडून लोक सांगतो की आम्हाला मिनिमम भाव द्या असं शेतकरी सांगतो तर तुम्हाला लगेच आठवतं की सुईच्या आग्रावर राहील एवढीही जमीन देणार नाही असं दुर्योधन म्हणतो ते तुम्हाला लगेच आठवतं तर मिथक आहे पण ते तुम्हाला लगेच लागू पडतं इथे आणि त्यामुळे काय होतं की शतकानुषतकं चालत आलेली मिथकं ही इतकी पोकळ नाहीयेत ती मानवी समा समाजामध्ये मानवी मन जे आहे आणि सामुदायिक मन जे आहे त्यांना सहज बोध होईल अशा गुंफलेल्या ह्या कथा आहेत म्हणजे मगाशी जे तू सांगत होतास की डिस्क्राईब करून लोकांना जे कळत नाही ते एका कथेत सहज कळून जात म्हणजे कित्येकदा हे काम विनोद पण करतो म्हणजे विनोदाचा मुलं उद्देश हा असतो की जी गोष्ट गंभीरपणे सांगितल्यामुळे तो अर्ट होशील तीच गोष्ट विनोदी पद्धतीने आता अर्थात भारतीय जनता पक्ष आता पंतप्रधान म्हणजे आत्ताचेच पंतप्रधान त्यांचं कार्टून काढण्यावर पण पाच करोड रुपये दंड आणि पाच वर्ष शिक्षा पण हे अतिरेक झालं पण मुद्दा असा की विनोद हा सुद्धा तुम्हाला कित्येकदा नेमकं कळवून देतो उदाहरणार्थ मोदी त्या द्वारकेच्या खाली समुद्राच्या तळाशी गेले आणि त्यांनी मोरपीस खोवलं वगैरे हातभीत लावला असा नमस्कार केला तेव्हा एकाने कॅप्शन खाली टाकली होती की और कितना नीचे गिरोगे आता मी खूप असलोय <laughs> याच्यावर पण म्हणजे लक्षात घ्या की हा इतका ब्लॅक डार्क ह्युमर आहे की एक्चुअली <laughs> याहून काही म्हणजे तुला अजून बोध करायला एका एवढ्या वाक्यात सगळं दहा वर्ष तुला कळून जातं दहा कशाला जा बावीस वर्ष त्यांच्या राजकीय कारकीर्दी कळून जात तर आप, मिथक बोधकथा आणि विनोद या तिन्ही गोष्टी ना यासाठी वापरल्या जातात आणि त्या वापरल्या जात राहतील जगभर वापरल्या जातात म्हणजे असं नाही की तुम्हाला म्हणजे हर्क्युलियन टास्क असं आपण म्हणतो की तुला डिफायन होतं हर्क्युलिस तो दगड वर न्यायचा परत खाली यायचा मग परत न्यायचा परत खाली त्या हर्क्युलियन टास्क असण हा हा मुद्दा जो आहे तुला तो हर्क्युलसच्या डोक्यावर हो सॉरी हर्क्युलसच्या डोक्यावरती हो ही आहे सॉरी अटलास तर तो जो टास्क आहे तो तो टास्क म्हटलं की तुला एका शब्दात समजत मग तुम्हाला ते एक अत्यंत कठीण मी तुम्हाला काम देणार आहे जे खूपच कठीण आहे जे अजून कोणी करू शकलेलं नाही एवढं सगळं बोलणं टळत इट्स अ हार्क्युलन टास्क किंवा कॅच ट्वेंटी टू असं आपण पटकन म्हणतो संपला बुद्ध म्हणजे ज्याला माहिती आहे त्याला कॉन्टेक्स्ट माहित पाहिजे ज्याने काहीच जाणलं नाहीये म्हणजे जा याच्यावर ना ओशो फार सुंदर म्हणत असत की देव वगैरे आहे ना ते तुमच्या कल्पना आहे राक्षस वगैरे या पण तुमच्या कल्पना आहेत हे बुद्धांनी फार सुंदर सांगितलंय म्हणजे हे ओशो नेहमी सांगत असत आता बुद्धांनी काय सांगितलंय तर बुद्धांनी हे फार सुंदर सांगितलं बुद्ध काय करतात की बुद्धांनी त्यांचा आनंदाने नावाचे शिष्य आहे त्याचा विचारतो जेव्हा बुद्धांचा अंतकाळ जवळ येतो तेव्हा की तुम्ही अख्ख्या आयुष्यात कधी देव आहे का नाही हे निसंदिग्धपणे आम्हाला कधीच सांगितलं नाही त्यामुळे आता तरी सांगा म्हणजे कारण तुमच्यानंतर सांगण्याची अधिकारी व्यक्ती नाही तेव्हा बुद्ध म्हणतात की ते आता पण मी सांगू शकणार नाही याच एक मुख्य कारण असं आहे की ते सगळ्या शिष्यांना बोलवा बोलवतात ते सांगतात की मी तुम्हाला साधी गोष्ट विचारतो की हे मूल जन्माला आलं आणि एका बंद खोलीत त्याला वाढवलं सगळं दिलं जे खायला प्यायला डॉक्टर बिक्टर सगळं पण त्या खोलीच्या बाहेर नाही आणि काही त्याच्याशी बोलणी बिनली काय केली नाही अल बोलणं बो बोल नाही फक्त त्याला खायला पाहिजे प्यायला पाहिजे ते भाषा एक शिकवली ते बोललं वाचायला काय दिलं नाही फक्त बोललो आणि तो मोठं झालं आणि ते तुमच्या आवडं झालं माझ्या शिष्य आवडं झालं त्या मुलाला तुम्ही बाहेर आणलं आणि इथे बसवलं तर तो मला विचारेल का देव आहे का म्हणून ते शिष्य म्हणले नाही का नाही म्हणणार कारण त्याला काहीच माहित नाही म्हणजे देव ही संकल्पना तुम्हाला बाहेरच्या जगाने शिकवलेली आहे तर मग त्याच्या पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे त्यावेळेस बुद्ध म्हणतात की खरा प्रश्न आहे मी कोण आहे आणि तो अस्तित्वगत प्रश्न आहे प्रश्न तो विचारेला तो आतून आलेला माणूस विचारला मी कोण आहे म्हणजे मला काय नाव नाही गाव नाही मी इथे कुठे आलो तो तो स्वतः संबंधी विचारेल त्यामुळे मनुष्य उत्तरदायी स्वतःला आहे आणि त्याची बांधिलकी स्वतःशी आहे या ज्या कल्पना आहेत त्या जगण्याला आधार म्हणून बाहेर ज्या व्यवस्थेने तुमच्या डोक्यावर थोपलेल्या आहे तशीच ती मिथक बरोबर मग बर, 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 आपण पुढं बघतो की पुढच्या काळात म्हणजे आता उदाहरणार्थ रामाची मूर्ती मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो कृष्ण बालकृष्ण आपण पुजतो बालराम पुजत नाही राम नवमीला रामाची फक्त बा घालून पूजा करतात राम जन्मला गेस की राम जन्मला बरोबर बर। राम त्यानंतर आपण थेट मर्यादा पुरुषोत्तम म्हणून पूजतो त्याचा काहीतरी त्याच्यात काहीतरी सेन्स आहे ते आता मी सांगत बसत नाही पण बालराम पूजत नाही पण मोदींच्या आणि आर एस एसच्या सोयीसाठी कारण भागवत आणि हे बसलेले कोण मोदी तिथे बायका कोणाच्याच नव्हत्या त्यांच्या सोयीसाठी तो मध्येच बालराम आणला असा बालराम नावाची गोष्टच नाहीये जगामध्ये त्यामुळे मिथकांचा वापर आपल्याला तशी मोडतोड करून पण करता येतो हे त्यातून दिसून आलं म्हणजे वास्तवामध्ये ते आर एस एसच्या एका बाल स्वयंसेवकाची हो मूर्ती आहेत हे तुम्ही लक्षात घ्या नाही मग वास्तवात सांगतो मी सांगतो की त्याच्या पलीकडे तुम्ही विचार करू शकत ना त्याचा कारण मी राम म्हणून जे काही रामायण वाचलेलं आहे किंवा त्याच्यावर टीका वाचलेल्या आहेत ते तीनशे रामायण आहेत जगामध्ये कुठच्याही ग्रंथामध्ये या वर्षा रामाने बाण असा हातात घेऊन फोटो म्हणजे असं कोणती मूर्ती पूजा नाही म्हणजे मूळ मिथक कथा ती नाही आहे जी कथा यांनी निर्माण केलेली आहे आता हे मिथक म्हणून ते पाच हजार वर्षांनी यांचे पुढचे जे नेहरू फेलोशिप घेऊन अमेरिकेत लोक जातील <laughs> ते पोचतील त्यामुळे रामाची मूर्तीच्या बाजूला सीता त्याच्या खाली अनुमान बसलेले आणि एका बाजूला लक्ष्मण अशा प्रकारेच रामांची पूजा केली जाते हा बरोबर सो जसं मग आता उदाहरणार्थ तुम्ही रामाचं त्या रामाच्या मित्राचं उदाहरण घेतलं तर असं म्हणतात की भारतीय देवी देवतांचं जे चित्रण आहे आज जे वापरलं जातं ते सगळं राजा रविवर्मनच्या डपिक्शन मधून इन्स्पायर झालेलं आहे त्याच्या आधीची चित्रणं अशी नव्हती किंवा उपलब्धच नव्हती अशा प्रकारची चित्रणं म्हणजे ती मूर्त्यां वर आधारित होती पण ज्या पद्धतीनं नाक आहे रामाचं दाढी आहे की नाही हे सगळे जे प्रश्न आहेत किंवा हा म्हणजे बिडे गुरुजींना राग आलेला आहे जो रा रामाला मिशी नाही त्याचं कारण वर्मा आहे राजा रविवर्मा असं म्हणजे रविवर्माने गुळगुळीत दाडी मिशी केलेला राग निर्माण केलं की त्यांच्याकडे ती प्रिंटिंग प्रेस होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते कॅलेंडर आणि हे छापले आणि ज्याच्यामध्ये पहिल्यांदा रविवर्माचे पेंटिंग बिडेंच्या अस्तित्वाला अर्थ उरत नाही मिशी असल्यामुळे रामाला कारण बिडे मिशी आहे सो आज ज्याला आपण तथ्य म्हणतो ते माध्यमातल्या एखाद्या गोष्टीचं फेनोमेना असू शकतं असं त्या अर्थानं मला म्हणायचं होतं की त्याची जी ताकद आहे माध्यमात मी त्याच्याकडे आपण परत येऊ या की जसं गटनबर्गची प्रेस प्रिंटिंग प्रेस तयार होते त्याच्यानंतर रेडिओ येतो त्याच्यानंतर टेलिव्हिजन येतो त्याच्यानंतर वेगवेगळ्या छपाईचे आणि याचे तंत्रज्ञान विकसित जिम कॅरी पिक्चर पिक्चर कुठचा रोमन शो बरोबर तसंच आहे आपण वास्तव जग या गोष्टीला जरी ते आधी कसं होत की तुमचं गाव तुमचा तालुका तुमचा जिल्हा पारत याच्याबद्दल तुम्हाला माहिती आणि जाणीव असायची तुमचं ऍफिलिएशन त्या गोष्टीशी असेल शिवाजी महाराजांच्या काळात समजा ते विस्तारून मराठी राज्य याच्यापर्यंत गेले असेल समजा उदर पण देश नावाची संकल्पना निर्माण होण्यासाठी युरोपातही आणि इथंही की जो डोळ्याने प्रत्यक्ष बघितला नसलेला भूभाग आहे पण त्याच्याबद्दल तुम्हाला एक आत्मीयता आहे याच्यासाठी माध्यमाचं असणं प्रिंटेड पुस्तकांचं नाकाशांचं हे असणं नेसेसरी नाहीये का म्हणजे नाही पण तुला मी एक सांगू ग की आ, भारतीय तत्वज्ञानाच्या अवकाशामध्ये माया म्हटलं जात ना ते या इथे फिट बसतं इट्स इट्स अ इल्युजन इट म्हणजे ही माया आहे एक म्हणजे आता तू तुला मी एक छोटस परत एक कथा सांगतो म्हणजे ही ही हे कथा पुढे जाणारं हे आहे खरं म्हणजे माध्यमांचं मिथक मिथक नावाची गोष्ट आपण जपतो तीच माया आहे खर तर हा राजा आहे एक तो जोपतो त्याला झोपविमध्ये स्वप्न पडतं तो चक्रवर्ती आहे आता एक राजा आहे त्याला मुलगा आहे तो आजारी आहे त्या आजारी मुलाला औषध देतो आणि रात्र रात्र जागतो तो राजा आणि तो मुलगा खूप अशक्त झालेला आहे तर तो राजाला झोप लागते मुलाच्या बाजूलाच बसलेला असताना आणि त्या झोपेत त्याला स्वप्न पडतो की त्या स्वप्नामध्ये तो चक्रवर्ती राजा आहे त्याचं साम्राज्य कल्पनेच्या बाहेर दूरपर्यंत पसरलेलं आहे आणि त्याच्यात शंभर मुलं मुलगे आहेत त्याला आणि ते शंभर मुलगे प्रत्येक मुलगा पराक्रमी आहे आणि त्या मुलांना अ प्रत्येकाला महत्वाकांक्षा आहे आणि एवढा मोठं विस्तारलेलं साम्राज्य सुद्धा सांभाळणं हे शंभर मुलांना एवढा उघड आहे की तरी सुद्धा त्यांच्या पराक्रमाची पराकाष्ठा करायला लागणार आहे अशा वेळेला राजा त्यांची मिटिंग घेतो आणि त्यांच्याशी बोलत असतो एवढ्यात त्याला किंकाळी ऐकू येते आणि त्याचं स्वप्न तुटतं आणि तो जागा होतो तर त्याची राणी किंकाळी मारते कारण त्याचा मुलगा मृत्यू पावतो तर त्या क्षणी राजाला बोध झालेला असतो आणि त्याला दुःख होत नाही त्याला वाटतं की शंभर मुलं आणि चक्रवर्ती पद हे पाच मिनिटाचं स्वप्न होत हे पन्नास वर्षाचं असेल पण शेवटी मायाच तर या प्रकारचं जे आहे हा माझा देश आहे ही जी भावना आहे ती झाशीला होती ना झाशीची राणी होती ना मै मेरी झाशी नाही तुम्ही तिच्या दृष्टीने झाशी हा देश, देश, देश म्हणजे उद्या मला मला ना फुटीरतावादी हा शब्दच कळत नाही कधी कर। एखाद्या मातीवर अतीव प्रेम असल्यामुळे आपल्याला एवढाच भाग हा माझा वाटतो हा हे त्याचं इल्युजन असू शकत तुम्हाला जबरदस्ती का आहे म्हणजे जगामध्ये आता आधुनिक जगामध्ये रेफरंडम घेतले जात बरोबर ना म्हणजे आता ब्रिटनमध्ये मध्ये घेतला स्पेन मध्ये घेऊ शकतात आता कधी तर मला हे बरोबर वाटत म्हणजे असं नाही की माणसाला काय कोणत्या प्रकारच्या भ्रमात जगायचं याची स्पर्धा आहे ना ही फक्त की महाराष्ट्र माझा म्हटल्यावर मग मग असं महाराष्ट्र म्हणजे मराठी असल्यामुळे माझं मन भरून येत बरं ठीक आहे पण तामिळ माणसाचं भरून येत असेल ना तामिळनाडूमुळे बरं मग आपण तामिळनाडू असो किंवा मराठी असो आपण भारतीय आहोत अरे भारतीय असलं म्हणून आलं पण आपण आशियन पण आहोत ना हा मग आशियन आहोत आपण मग मग आपण जगाचे नागरिक नाही आहोत का पृथ्वी आपल्याकडे खूप हे आहेत ग्रह आहेत पण राहण्यादोगी एक पृथ्वीच आहे हा मग आपण पृथ्वीचा नागरिक आहोत मग आपण सगळे मनुष्य आहोत मग मनुष्य आहोत आपण मग मनुष्यवधी प्राणी प्राणी मात्र प्रेम केलं पाहिजे पण आले म्हणजे याला कोणताही लॉजिक असं लावून तुम्ही करू नाही शकत कशाच्या अपळावर म्हणणार म्हणजे याच्यामध्ये त्यामुळे वर्ल्ड ऑफ ऍडव्हर्टायझिंग किंवा मीडिया हे नेहमी या संपूर्ण तुमच्या मनामध्ये असलेल्या गोंधळाचा फायदा घेत असतो जसं खास लोकाग्रह असतो आता मला माहित नाही की हे पहिल्यांदा कोणी काढलं शोधून कारण फार पूर्वी आपण त्या सिंगल थिएटरमध्ये जायचं तेव्हापासून ते खास लोकाग्रह शेवटचे दोन आठवडे आता लोकाग्रहस्तो पण ठीक आहे पण शेवटचे दोन आठवडे कोणी दोन आठवडे पाहिजे मालक असं वगैरे कोण सांगायला गेलेलं का हे सगळं जे इल्युजनरी आहे ना ते आपणच क्रिएट करत असतो आणि याचा नेहमीच फायदा लोकशाही व्यवस्थेपेक्षा हुकुमशाही व्यवस्थेला होतो आणि व्यक्तीपेक्षा कॉर्पोरेशनला तर मग आता आपण खूप स्पिरिच्युअल लेवलला जातोय आता हळूहळू आपण एकदम असं आध्यात्मिक वगैरे नाही मुद्दा असा की याचा कॉर्पोरेशनला जास्ती फायदा होत बरोबर जसं की मला याच्यावरून एक हे आठवलं की हिरा हे सदा केली ही जी टॅगलाईन आहे तर एक फ्रेंच जाहिरात ती लिहिणारा होता मे एजन्सी होती त्याची अॅडवर्टायझिंग एजन्सी होती आणि डिबियर्स डायमंड कंपनी जी आहे साऊथ आफ्रिकन तर त्यांनी त्याला ते काम दिलं होतं की सामान्य वे, एखादा व्यक्ती आहे तर त्याला हिरे विकायचे तर त्याच्यासाठी एक हे तयार तर एक कामगार आपल्या प्रेयसीला आपल्या साचवलेल्या पैशातून हिऱ्याची अंगठी विकत घेऊन असा बुडग्यावर बसून प्रपोज करतोय हे चित्र त्याने पहिल्यांदा इमॅजिन केलं आणि ती लाईन जी आहे हिरा आहे सदा केली डायमंडज फॉर एव्हर ही लाईन त्याने पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर प्रपोजल म्हणजे हिऱ्याची अंगठी देणं हे प्रचलित झालं आता सगळ्यांना वाटत की ही काहीतरी प्राचीन परंपर देना ही परंपरा आहे अंगठी देणं अशा प्रकारे आणि याला प्रपोजल म्हणतात किंवा यालाच कित्येक परंपरा आपण करतो त्यातल्या कित्येक गोष्टी म्हणजे तू काल क्रॉझा खात होता तेव्हा तू सांगितलंस मला कथा की क्रोझा बेसिकली आपण जो खातो तो टर्की आणि फ्रान्सच्या लढाईत फ्रान्सचा विजय झाला त्या रात्री त्यांच्या बोधचिन्हा सारखं काहीतरी पाव बनव असं जाय घेतलं त्या कमांडरने तसं बदला ते, ते क्रॉझा आता आपण त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे एक इतिहास असतो आणि त्याची मग बोधकथा बनते मधी मिथक बनतात त्याला अजून पिसारे फुटतात आणि त्याच्यावर ना वॉर पण होतात म्हणजे बऱ्याचदा आणि माणसा माणसामध्ये भांडणं होतात पण हे सगळंच Uh, म्हणजे असं असं म्हणतात की सिनेमाला माया बाजार म्हणतात mm. त्याच वास्तवात हेच खरं आहे कारण हे सगळं इल्युशनरी क्रिएट केलं जातं आणि माणसं आपल्या अस्तित्वापलीकडे आणि आपण जे खातो पितो जगतो वगैरे छोटं पलीकडे फारसं काही आपल्या आयुष्याला उद्देश असण्याचं म्हणजे सार्थ ते थिअरी आहे की ऍक्सिडेंटली आपला जन्म होतो आपला mm. मृत्यू पण ऍक्सिडेंटली होतो आता मधला जो संपूर्ण अवकाश आहे त्या अवकाशामध्ये आपल्यालाच आपलं उद्दिष्ट शोधून काढायला लागतं ते काय नसतं आपलं त्यामुळे हे उद्दिष्ट शोधून काढताना हे जे भ्रम आहेत पसरवलेले ते आपल्या आयुष्यावर राज्य करतात एक्झॅक्ट म्हणजे पूर्वी कसं डॉक्टर इंजिनिअर आणि वकील हे वाकी तीनच होऊ शकायचे माणसं या पलीकडे काय होऊ शकतो का माणूस याच्या नाही बरं खरं यशस्वी हुसेन झाले होते म्हणजे ते तिन्ही नव्हते पण <laughs> म्हणजे या प्रकारचं जे आणि तेव्हा सत्यजित होते हिसेन होते तेंडुलकर होते म्हणजे यातला कोणीही डॉक्टर इंजिनियर आणि वकील नव्हता तरी सुद्धा हा भ्रम पसरवण्यात प्रचंड यशस्वी झालेली व्यवस्था तर या प्रकारचा जो थॉट प्रोसेस आहे ना त्याला अनालिटिकल बाय बेंड ऑफ माइंड आणि इंट्युशन असलेले फिलॉसॉफर नेहमी गाठ देतात दे मग तो प्लेटो असो एपिक्युरस असो इरासमस असो हेगेल असो मार्क्स असो या लोकांनी काम काय केलं तर काम काय केलं आतापर्यंतची जी मिथकं तुमची आहेत ती तोडून टाकली म्हणजे भांडवलदार हा श्रमिकांना नोकरी देतो ही कल्पना खोटी आहे हे मार्क्सने सिद्ध केलं श्रमाचं नावाचं मूल्य आहे ते वजा केलं तर भांडवलदार उरतच नाही हे त्याने दाखवून दिलं त्यामुळे ते, ते श्रमिकांनो एक व्हा वगैरे आहे पुढचं ते पुढचं जे आहे ते सगळं क्रांतिकारक आहे ते मार्क्स मार्क्सचं मूलतः म्हणणंच हे आहे की भांडवलदारामुळे श्रमिकांचं अस्तित्व नसून श्रमिकांमुळे भांडवलदारांचं अस्तित्व आहे तर पण इल्युशन क्रिएट अशी केली गेलेली आहे जी आजपर्यंत टिकून आहे म्हणजे अडाणी आणि अंबानी यांना एवढा मान आहे कारण त्याच्यामुळे एवढ्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या हे चुकीचं आहे एवढ्या लोकांनी उभे केलं म्हणून हे उभे राहिलेले आहेत हे एक सत्य आहे बरोबर याच्यामध्ये आपण परत एकदा मीडियाकडे आणतो मी विषय तो वारंवार माध्यमांकडे आणतो कारण अनेक तत्वज्ञ जे आधुनिक तत्वज्ञ जा ते याला आपण ज्या जगात जगतो त्याला मीडिया सोसायटी कारण आपली लोकशाही प्रक्रिया असेल आपली कंझ्युमर म्हणजे खरेदी उपभोग घेण्याची व्यवस्था असेल म्हणजे आपला बाजार असेल आणि आपल्या जीवनातील अनेक आवडीनिवडी असतील या सगळ्यांना रेग्युलेट करणारे आणि प्रभावित करणारी यंत्रणा ही माध्यम बनलेली आणि माध्यम म्हणजे फक्त बातमी बातम्या नव्या तर बातम्याजवळ सिनेमे पुस्तक पोस्टर्स आ, आ, कार्टून्स हे ते तर एखाद्या व्यक्तीला लाल रंग का आवडतो तर याच्या मागे सुद्धा एखाद्या जाहिराती डबीचा आवडत्या जा चॉकलेटच्या डबीचा रंग, रंग लाल असावा याच्यातून त्याला लाल रंग नाही पण या ना सगळ्यावर तर नाझी पार्टी अख्खी उभी राहिली ती बोधचिन्ह दो लालवर काळा स्वस्तिक ते युगो बॉसचे युनिफॉर्म ते हे अ ऑफ व्हील हा लेवनी ले चित्रपट डॉक्युमेंटरी केली नऊ कॅमेरे लावून तर ती आदर्श डॉक्युमेंटरी मानली जाते प्रोपागंडासाठी कारण तिने एक मायावी जग निर्माण केलं ज्या जगाच्या मोहजालात भलेभले सापडले बरोबर ना आपल्याकडे सुद्धा जेव्हा सिनेमा पहिल्यांदा दाखवला दा जात दा असेल तर असं आसल... मारते ला, मारते ला। आ, मार त्याला मारला असं आपण म्हणायचं हिरो मारायला लागला की मार मार अजून मार मारू दिसले किंवा देव कोणी दिसलं पडद्यावरती तर लोक चप्पल काढून बसायचे किंवा सिने त्याला इतकी प्रतिक्रिया द्यायची नंतर पैसे टाकण्याची पद्धत झाली गाण्याला सो त्याच्यावर ना अमिताभ आया नावाचं अमिताभ बच्चनचा उदय होत होता म्हणजे उदय झालेला मिस्टर नटवरलाल चित्रपट आला होता त्याचा तेव्हा भाऊपाध्य अमिताभ आया नावाचा एक लेख लिहिलाय तो मी वाचलाय आता मला आठवत नाही कुठच्या आहे पण तो लेख या या मिथकावर पूर्णपणे म्हणजे कंप्लीट त्याचं हे आहे की कसं पहिले बूट येतात मग आता लोकांना कळत की झालं अमिताभ आला त्यावेळेला ते सेवन्टीज मधलं आहे पहिले बूट गाडी थांबते गाडीतनं बूट येतात मग तो बेल बॉटम दिसतो मग वरतो लांब टांग असल्यामुळे वरपर्यंत कॅमेरा जातो मग पॅन होतो मग झूम होतो कॅमेरा आणि मग तो गॉगल काढतो किंवा काय किंवा साऊथचा रजनीकांत असेल तर सिगरेट हवेत अशी फिरताना दिसतो तुम्हाला त्याच्या वलयासहित अशी कोणी सिगरेट ओढत नाही म्हणजे पण हे एक मित्र क्रिएट केलेलं आहे जसं जसं हिंदी सिनेमाची गाणी ही आपली नवी लोकगीत नाही की आपण आपल्या आयुष्यातले बहुतेक प्रसंग कोरिलेट <laughs> <laughs> आ, हे कोरिलेट करतो हो त्या गाण्यांशी आणि त्यामुळे अमकं गाणं मला आवडतं असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो नॉस्टॅल्जिक मेमरी त्याच्यात स्टोअर केलेली असते तुम्ही कुठची तरी एकतर हार्ट ब्रेकची किंवा ब्रेकअपची किंवा पहिल्या पेटी प्रेमाची हा बरोबर तो हे होतो हे तर याची इतकी प्रभावीता आहे या माध्यमाची आणि आता आपण बघतो की थँक्स टू इंटरनेट त्याला आपण नाव देतो मल्टीमिडिया त्याच्यामध्ये मग दृश्य माध्यम आहे त्याच्यामध्ये श्राव्य माध्यमाची ताकद आहे आणि त्याच्यामध्ये टेक्स्ट सुद्धा आहे सो त्याला अनेक मिती आणि आने अनेक डायमेन्शन्स मिळालेले इंटरनेटच्या माध्यमातून आणि त्याच्याशी तुम्ही इंटरॅक्ट पण करताय तुम्ही कमेंट्स करताय तुम्ही त्या व्हिडिओचं डाउनलोड करून काहीतरी रिपर्पज करताय एडिट करताय हे करताय तर आता मानवी मेंदूच्या मेंदूला जर सिनेमा इतका अलौकिक वाटत होता काहीतरी चमत्कारिक वाटत होता तर इंटरनेट ही संकल्पना प्रोसेस करायला मानवी मेंदू तयार होता असं वाटतं का तुम्हाला या ज्या स्टेजला इंटरनेट आले नाही पण दुसरा एक वाला मला विचारायचा आहे त्याला की आपण मोबाईल हाताळू लागलो मला हा खूपदा प्रश्न पडतो हा अँड्रॉइड मध्ये असंख्य अप्लिकेशन असतात आयओ एस म्हणजे आयफोन मध्ये असंख्य अप्लिकेशन असतात आपल्या आयुष्यामध्ये कधीही त्या कंपनीचा माणूस सेल्समॅन आहे हो आपल्याला डेमो दिलेला नाहीये दिलाय नाही आपणच ते वापरायला शिकलो बरं ते आपल्याच पिढीत आला पहिल्यांदा म्हणजे आपण त्याच्याबरोबर वाढलो म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन नंतर अमेरिकन माणूस किंवा ब्रिटिश माणूस हा त्या मशीन बरोबर वाढला त्यामुळे तो कधी रिपेअर करतो कार कधी घरातलं सगळं ठीक करतो आपण ते कधीच करू शकत नाही कारण आपण इंडस्ट्री रेव्होलूशन बरोबर वाढलो पण आपण आय टी रेव्होल्युशन बरोबर वाढलो त्यामुळे ना मोबाईल आला हातात की त्याचं नेमकं काय करायचं की काय होतं हे आपल्याला कोणी सांगितलं कधी कोणी सांगितलं कुठे क्लासला गेलो होतो आपण म्हणजे मला आठवत की कॉम्प्युटर जेव्हा नव्याने आले तेव्हा अचानक क्लासेस निघाले होते हा बेसिक आणि काहीतरी वर्ड आणि बेसिक असं वगैरे असं काहीतरी शिकवायचे तर मी एकदा त्या क्लासला गेलो तर मला काही कळलं नाही पण मी जेव्हा कॉम्प्युटर घेतला तेव्हा मला यायला लागलं सगळं म्हणजे ते तुम्हाला शिकण्याची गरज नसते तो तुमच्या आतमध्येच असतं तर मला असं वाटतं की एक, एक जी जी आदिम थिअरी आहे की या जगात काहीही बनवा तुम्ही काहीही बनवा ते मानवाच्या इंद्रियांचं एक्सटेन्शन असतं त्यामुळे ती मानवाला अनाकलनीय नसतं कॅमेरा हा डोळ्याचं एक्सटेन्शन आहे म्हणजे सोपं सोपं उदाहरण सांग इयरफोन कानाचं एक्सटेन्शन आहे काइंड kind ऑफ of. तर मोबाईल आहे ना आणि इंटरनेट हे कम्युनिकेशन करण्याची तुमची कौशल्य जे आहे इतर प्राण्याहून वेगळे तुम्ही आहात त्याचं एक्सटेन्शन आहे तुम्हाला समजून फक्त बटनच घ्यावी लागतं बाकी कम्युनिकेशन स्किल हे तुमच्या आतमध्ये असतं म्हणून जे मी मगाशी म्हणत होतो की मी कोण आहे असं जे विचारत बुद्ध त्याला काय नाव घे देतात मी कोण आहे हा प्रश्न खरा प्रश्न आहे त्या प्रश्नाला ते म्हणतात ते अस्तित्वगत प्रश्न तो आहे देव कोण आहे हा अस्तित्वगत प्रश्न नाही त्यामुळे तुला अस्तित्वाबरोबर तुला जे मिळतं त्यातलं हे ज्ञान आहे म्हणून लहान मुलं लगेच पोहायला शिकतात mm. ते पोहायला येतच असतं आपण पोहणं विसरतो आणि विसर मग परत शिकतो परच्छ। परत राईट बरोबर मी या अर्थानं विचारलं की आता उदाहरणार्थ आपण बघतो की आता सहज मागाशी पण आपली एक चर्चा झाली की रील्स किती अडिक्टीव्ह आहेत किती त्याचा प्रभाव आहे तुम्हाला तुम्ही सतत आणि मार्शल मॅक्लोन नावाचा एक मीडिया थिअरिस्ट होता त्याचं एक मे वाक्य आहे खूप फेमस द मीडियम इज द मेसेज माध्यम हा त्याच्या स्वतःमध्येच एक संदेश सुद्धा असतो म्हणजे माध्यम संदेश देत असं आपण म्हणतो पण माध्यमाचं जे स्वरूप आहे तो स्वतः सुद्धा एक संदेश असतो बरोबर इन इट सेल्फ असं की आता समजा युट्यूबची रचना आहे किंवा तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनची रचना आहे तर त्याचे काहीतरी अर्थ आहेत की तुमचा कंटेंट आता उभा झालेला आहे आधी तुम्ही आडवे विडिओ घ्यायचो आपण आडवे फोटोज काढायचो लँडस्केप मध्ये जग बघायचो आता तुमची स्क्रीन उभी झाल्यामुळे तुमचा कंटेंटही उभा झालाय उभं उभं टेक्स्ट आहे उभा व्हिडिओ आहे उभे फोटोज आता प्रिफर करता तुम्ही काही बघ फॅशन मधून पण येतो हा त्याच तर मला असं म्हणायचं की या कारण बेल बॉटमच का आणि नॅरो बॉटमच का याचं काही लॉजिक नसतं अगदी म्हणजे हल्ली इथे फाटलेल्या अशा जीन्स घालणं मुलींनी सुरू केलं म्हणजे त्यात काही गैर किंवा का मला मला आनंद आहे पण इथे फाटलेली एक विजार घालावी असं मुलींनी जर तीस वर्षापूर्वी पुण्यात म्हटलं असतं तर बहिष्कार टाकला असत त्यांच्या घरावर जवळपास बरोबर त्याला आता फॅशन म्हणतो आपण बरोबर ना त्यामुळे ह्या या माया मायला किंवा या मिथकांना या मिथक जी वगैरे जोड झाली त्याला ऍडव्हर्टाइजमेंट मीडिया आणि प्रोपागंडा या तिघांनी अधिक अधिक पुढे नेलेले आहे आणि त्याच एव्होलूशन सतत चालू राहिलेलं आहे आता याच्यात अजून एक हे म्हणतात आणि तुम्ही रामाचं मग अशी म्हणाला ना की जे रविवर्म्याने काढलेले राम तर वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये मूर्तीपूजाच नाही हा म्हणजे त्यामुळे रविवर्माला आधारच नव्हता काही कॉन्टॅक्टच नव्हता वर्माला वाटला तो राम बरोबर आणि तसंच झालेलं आहे अनेकदा असं पण ते म्हणतात ना आपला ते म्हणजे आता बीजेपीचा अनुमान आहे बजरंग दलाचा तो भयंकर रागावलेला आहे राम रागावलेला त्यांचा राम पण रागावला राम रागवा तुमच्या व्हायचे ना की दक्षिणेतल्या शंकराला दाढी आणि मिशी असते आणि उत्तरेतल्या शंकराला दाढी मिशी नसते असं म्हणजे आपला देव आपल्या दिसतो हे जे बरोबर हे आहे तर मला असं म्हणायचं होतं की एकतर म्हटलं जातं की कुठलीही आता तंत्रज्ञानानं किंवा रादर कुठलंही प्रकारचं डेपिक्शन डिस्क्रिप्शन हे मुळातच एडिटेड असते म्हणजे आता तुम्ही जेव्हा कॅमेरा उचलता आणि फोटो काढता तर तुम्ही एवढ्या मोठ्या कॅनव्ह वरची ती कॅमेराच्या फ्रेम मध्ये बसणारी जी फ्रेम आहे ती निवड असते संपादक बनवणं असतं तुम्ही संपादनच करत असत वास्तवाच कुठलीही गोष्ट पूर्ण वास्तव दाखवू शकत नाही कुठलंही माध्यम त्याला मर्याद आहे ते दाखवण्याला पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात पत्रकारिता आणि इतर कलात्मक माध्यम प्रकार याच्यामध्ये एक मूलभूत फरक हा आहे की पत्रकारिता वास्तवाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न हे त्याच हे आहे ना तर ते तुम्हाला असं द्वंद्व जाणवत आहे का की आता कुठेतरी प्रभावीपणा जो आहे माध्यमांचा त्या टेक्नॉलॉजीचा प्रभावीपणा वाढल्यामुळं पत्रकारितेवरती प्रेशर येत आहे की ते जास्तीत जास्त त्या कलात्मक इंटरप्रिटेशन प्रमाणे बनत जावे असं वाटत सी पत्रकारिता कलात्मक असायला काय हरकत नाही उदाहरणार्थ दिल्ली मायनस उमर खलीद हे रवीश कुमारने केलेला उमर खलीद यांच्या बेल ऍप्लिकेशन फेटाळणं आणि पाच वर्ष बिना गुन्हा दुर्घात ठेवणं याच्यावरचा जो एपिसोड आहे तो कलात्मक पत्रकारितेचा उत्कृष्ट नमुना आहे बरोबर कलेने स्वतःमध्ये पत्रकारितेमध्ये खूप रोल केलेला आहे कला ही जीवनवादी आणि कलावादी असे दोन त्याचे गट पडले त्यामुळे तेव्हा त्याच्यावरनं वाद पण आहेत मुद्दा तो नाहीये मुद्दा हास्यास्पद वाटेल अशा प्रकारचं रिपोर्टिंग करणं हे ना कलेमध्ये आणि ना पत्रकारिते जसं की अंबानींच्या मुलाच्या लग्नाचं रिपोर्टिंग राहुल कवल करतायत ते ना कलेमध्ये ना वृत्तपत्र किंवा मीडियामध्ये ते नेमकं काय आहे तर मनोरंजन म्हणावं तर तसं म्हणता येत नाही कारण ते नॉन फिक्शन आहे म्हणजे फिक्शन नाही आहे म्हणजे ऍक्च्युअली तसं लग्न घडतंय पण कल काय आहे समाजाचा म्हणजे श्रीमंत अभिजन अभिषण वर्गाचा कल काय आहे की आपलं नॉन फिक्शन हे सारखं व्हावं म्हणजे मिस्टर आणि मिसेस अंबानी प्यार या गाण्यावर व्हिडिओ केलाय खूप पूर्वी तसा सहाराश्री आणि केला होता तर आपल्या वास्तवाच मिथकीकरण करण्याची जी इच्छा आहे ती आदिम इच्छा अशात नाही आहे की आपण इम्मॉर्टल राहिलो पाहिजे ही भावना आपण माहीत नसणार स्वतःला पण सबकॉन्शियस माइंड जे आहे हजारो वर्षापासून आलेलं ते त्याच्यात न असणार आणि जेव्हा त्याला बळ संसाधनांचं आणि पैशाचा मिळतं तेव्हा ती तुम्ही प्रत्यक्षात आणून शकता नाही मला जास्त माझ्या जा प्रश्नाचा जास्त कल याच्याकडे होता की पत्रकारिता अनेकदा रंजक नसते ती कंटाळवाणी असते कधी कधी म्हणजे कचऱ्याबद्दल तुम्ही किती वेळा वाच म्हणून बॅड न्यूज इज गुड न्यूज असं कारण वाईट बातमीला भाव असतो कारण तिला रंजक बनते बरोबर कारण लोकांना ट्रॅजेडी बघायला पण आवडते लक्षात घ्या की थिएटर मध्ये रुमाल भिजले तर तो यशस्वी नाटक किंवा सिनेमा आहे असं मानलं म्हणजे याचा अर्थ बॅड न्यूज इज गुड न्यूज अशा प्रकार त्याच्या जर आहे पत्रकारिता बरोबर पण वृत्तपत्र माध्यम समजा वृत्तपत्र एक पॅकेज म्हणून जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला आवडो ना आवडो त्याच्यात तुमचा आवडीचा एक कॉलम असेल की जो तुम्हाला खूप रंजक वाटतो तो तुमच्या आवडीचा कॉलम आहे पण अख्खा पेपर त्याने बघलेला नसतो त्याच कॉलमचे पाच बरोबर त्यात कोबीचे भाव पण असतात भाव पण असतात रस्त्यावरचा कचरा पण असतो कुठल्या तर ग्रामपंचायतीची निवडणूक पण असते म्हणजे तुम्ही एका पॅकेजमध्ये तुमच्या न आवडत्या विषयांना पण एक्सपोज होत आणि आताचं जे माध्यम आहे इलेक्ट्रॉनिक असेल किंवा विशेषतः आता था था की आ, तो इंटरनेट बेस्ड माध्यम असेल जिथे अल्गोरिदम हा पाया आहे तर त्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त आवडेल तितकच दाखवण्याचा कल असतो त्याचा त्याच्या आपल्या मेंदूवर काय परिणाम होत असावेत की आपण इन्फॉर्म आपण आपल्याला योग्य माहिती आणि नाही आपण भ्रमित होतोय त्यामुळे आपण भ्रमित होतोय आपल्याला वाटतं हेच बरोबर उदाहरणार्थ शिलाजीत खाल्ल्यामुळे लैंगिक ले ले शक्ती वाढते असं आपण कित्येक वर्ष भारतात मानतो शिलाजीत खाल्ल्यामुळे फक्त लिव्हर आणि किडनी निकामी होते या पलीकडे त्याचा काहीही उपयोग नाही मानवाला हे निसंदिग्धपणे मॉडर्न मेडिसिनने सिद्ध केले पण हे जर तुम्ही सांगायला गेला किंवा आयुर्वेद आणि होमिओपॅथी या दोन्हीमध्ये कोणतंही औषध नसून किंबहुना विषारी म्हणजे होमिओपॅथीमध्ये अल्कोहोल आणि साखर सोडली तर काहीच नाही हे जर तुम्ही वास्तवात सांगायला गेला तर लोक विश्वासच नाही ठेवा कारण तो प्लॅसिबो इफेक्ट आहे ना तो लोकांना आवडतो तो वृत्तपत्राच्या बाबतीत पण आहे त्यांना प्लॅसिबो हवा असतो सी बाबा रामदेवना सर्वोच्च न्यायालयाने दम दिला कोट्या जाहिराती करता मग पण लोकांचा दृढ विश्वास आहे की त्यांची बिस्किट खाऊन ताकद येते आपल्या लहानपणी लक्षात घे कम्प्लॅन बोनविटा वगैरे आपल्याला आई ए कम्प्लॅन घ्या हा कम्प्लॅन घेत नाही हा बोनविटा घेत नाही हा बूस्ट घेत नाही असं सांगायचे ते चक्क साखर आणि चॉकलेट होत त्याच्यामुळे मेद वाढण्याखेरीत काही होऊ शकत नव्हतं बरोबर पण आपल्या आईची आणि आपली श्रद्धा होती की ते खाल्ल्याने बळ वाटवलं दे ते डेंजरस आणि इल्युजनरी आहे हा मग म्हणून म्हणलं की मग अशा वेळेस की आता दोन तथ्य आपण मांडलेले आहेत एक माध्यम केंद्रीय समाजात आपण जगतोय माध्यम आपल्या जगाचा आपण कंप्लीट भरकटलोय ठीक आहे एकीकडे ही गोष्ट आहे आणि दुसरीकडे माध्यमांच्या माध्यमांना ताकद देणारं जे काही तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान कुठेतरी राहता असं एकवटलेलं असं फार एका एकांगी एक सुरी असं बनवत नेते सगळ्या गोष्टीला आणि त्यामुळं ती जी प्लेटोची गुफा आहे ती परत अवतरती आणि कुठंतर बाहेरच्या जगाचं वेगळ्या दृष्टिकोनाचं आता समजा तुमचं आणि माझं अनेक गोष्टींवर पटत नाही पटणारही नाही ते काय कंपल्शन नाहीये पण हे न पटणं म्हणजेच तुम्ही शत्रू आहात आणि मला मा, मा, तुमचा विरोध करायलाच हवा या लेवलला नेण्यापर्यंत तो डायलॉग जो ब्रेक होतोय पण तो तुला गमत सांगू का हे आपल्या तो डायलॉग ब्रेक कसा होतो तो तुमच्या हितसंबंधामधून होतो hmm. उदाहरणार्थ आयुर्वेद ही एक अत्यंत फोल कल्पना आणि त्याच्यामध्ये शिस्स वापरलं जातं आणि शिस्स हे कम्प्लीट तुम्हाला मारून टाकतं hmm. तुमची लिव्हर डॅमेज होते कम्प्लीट किडनी खलास होते दोन्ही किडनी हे आता एबी फिलिप्स नावाचे एक डॉक्टर आहे द लिव्ह डॉक नावाने ते त्यांचं वेब हे आहे आपलं ट्विटर हँडल आहे ट्विटर एक्स हँडल आहे ही गोष्ट निसंदिग्धपणे मांडल्यावर प्रचंड मोठी लॉबी आहे हिमालयापासून म्हणजे अनेक आय। आयुर्वेदिक कंपन्या करोडो अरबो रुपये टाकून बनवतात ते सगळं तर त्यांचा हितसंबंध दुखावतो त्यामुळे तुम्ही विरोधक नाही किंवा तुम्ही योग्य का योग्य हा प्रश्न नाही माझे पैसेच तुम्ही बुडवताय त्यामुळे तुम्ही माझे शत्रू आहात तुम्हाला एलिमिनेट करणं हे माझं कामच आहे कारण नाही तर माझा धंदाच नाही जाण या लेवलला ते तू लक्षात घे की कित्येक गोष्टी या बाधाकारक असल्याचं म्हणजे आता होणार सिगरेट सिगरेटचे जेवढे अॅडवर्टाइजमेंट होतात तर त्यातला कोणताही सिगरेट सिगरेटचा कोणताही फायदा नाही माणसाला एक वेळ गांज्याचा असेल पण सिगरेटचा नाही मॅरिगुआनाचा असेल पण सिगरेटचा नाही पण सिगरेट कंपन्यांच्या दृष्टीने सिगरेट विरुद्ध बोलणारा प्रत्येक मनुष्य हा त्यांचा शत्रूच असणार कारण त्यांच्या प्रचंड मोठ्या दफ्यावर तू प्रहार करतोय साखर इंडस्ट्री आता उदाहरण सांगतो की भारत ही मधुमेहाची राजधानी आहे पण आपल्याकडे प्रत्येक सरंजामदार आपल्याला एक साखर कारखाना मिळावा यासाठी प्रयत्न करतो म्हणजे त्याची प्रोसेस पासून त्याच्या प्रॉडक्ट पर्यंत सगळं जे हार्मफुल आहे ते त्याला हवं असतं कारण त्यात आर्थिक इथे संबंध दडलेले आहे त्यामुळे जिथे आर्थिक इथे संबंध दडलेले आहेत ना तिथे तू विरोधी नाही हो राहत तिथे तू शत्रूच बनतो आपल्या दोघांमधले मतभेद हे आर्थिक हितसंबंधावर नाहीये तोपर्यंत ते विरोधाचे राहणार मैत्रीपूर्ण विरोध ज्या दिवशी आर्थिक संबंध इन्वॉल्व्ह होतात त्या दिवशी अशी <laughs> शक्यता आपल्या दोघांमध्ये यामुळे नाहीये कारण आपण दोघेही कॅप अशा प्रकारचं कोणतं कॅपिटल अक्युम्युलेट करण्याच्या महत्वाकांक्षाने प्रेरित असलेल्या रेषेवर धावत नाहीये तर मला आ... कन्क्लुजन कडे थोडस नेतो मी या चर्चेला की आताच जे आपण लोकशाही बद्दलची चर्चा करतोय आपण एकूण माध्यमांच्या कन्झम्पनची चर्चा करतोय लोकशाहीची चर्चा करतोय आपल्या समोर जी वाढून ठेवलेली आव्हानं आहेत त्यांच्याबद्दलची चर्चा करतोय अशा काळात माध्यमांबद्दलचा हा जो सजग दृष्टिकोन आहे तो किती महत्वाचा वाटतो तुम्हाला की वी शूड बी अवेअर ऑफ व्हॉट वी आर कन्झ्युमिंग आपण जे बघतोय पाहतोय ज्याच्यानं प्रभावित होतोय ज्याच्यावर प्रतिक्रिया देतोय त्या पूर्ण यंत्रणेबद्दल आपण एक सजग आणि साक्षर असलं पाहिजे मीडिया लिटरसी हा एक खूप मोठा कन्सर्न राहिलेला आहे भारताच्या बाबतीत ती असली पाहिजे पण तेवढी स्पेसच नाही आहे भारतीय माणसात तो दैनंदिन जीवनामध्ये एवढा पिचलाय आणि डे टू डे ऍक्टिव्हिटी हातातोंडाची गाठ आहे अशा जगण्यामध्ये धावत सुटलेलं आहे की त्याला खरं काय खोटं काय याचं निरक्षीर विवेक करण्याला एक स्पेस लागते ना ती त्याला प्राप्त नाही आहे ती त्याला प्रिव्हिलेज नाही ती त्याच्यासाठी लक्झरी आहे आणि ती तो प्राप्त करू शकत नाही आपण मध्ये एकदा अगोदरच्या एपिसोडमध्ये बोलताना बोललो की टाटा कॅन्सर एसपीक दळासमोर एवढे लोक बसलेले असतात तर मी मी तुला सांगतो की मी आणि प्रिया तेंडुलकरचा एक शो करायचो मी मागे पण मला सांगितलेलं किंवा मला आठवत नाही सांगितलं इथे नसेल सांगितलं प्रिया देडुलकर शो चा संशोधन करायचं आम्ही एका बोंदू डॉक्टर कडे आम्ही तेव्हा क्वॅक्स वर शो एक एपिसोड करायचा ठरवलं तर मोहम्मद अली रोडवर एक क्वॅक होता म्हणजे बाबा बंगाली टाइप पण टाइप त्याच्याकडे गेलो आणि त्याला विचारलं की आप क्या ठीक ठीक करतो सब आपण सबका मतलब क्या है तो कैंसर ठीक करता हूँ एडस ठीक करता हूँ सब ठीक करता हूँ एडस आएं। तो प्रिया ने चल ऐसा कैसे तो आपको पता चलता है कि वो ठीक हो गया अभी वो भोपाल कह गए कौन रहे वो भोपाल का आला होता है ना आए वो वो थे तो टाटा ने बोला कि इनका फाइनल स्टेज है इनका घर ले जाओ इतना बड़ा ट्यूमर था दिमाग में तो हमने दवा दे ठीक किया तरह तो प्रिया मंडली वो आपको बोले कि ठीक हुआ नाही मग भोपाल काही वापस नाही आहे इसका म्हणजे ठीक ही हुआ होगा तर त्याच्यानंतर म्हणजे हे इथे संपलं नाही प्रिया म्हणेल ठीक आहे एडस का क्या फिर एडस का अब देखो ना आम्हाला सारा पेशंट का रिपोर्ट निघाला पॉझिटिव्ह आहे आता तुला लक्षात घे की त्याच्या दवाखान्याबाहेर रांग होती तू समजून घे की हे प्रिविलेज जे आहे ना ते थोड्याशा लोकांना भारतामध्ये एकशे चाळीस कोटी लोकांमध्ये ना हॉस्पिटल्स आहेत ना दवाखाने आहेत ना शाळा आहेत ना प्रसुतीगृह आहेत तर इथे सत्य काय आणि असत्य काय हेच नाही लोक ऍडव्हर्टायजमेंट बघतात किंवा हे बघतात आणि सरळ शक्तीवर्धक गोळ्या आयुर्वेदिक यायला लागतात आणि काही दिवसांनी किडनी का डॅमेज झाली काय रिकामी झाली तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात आणि मग आऊट जातं सगळं डायलिसिसच सुरू होतं सो इट्स अ डिफिकल्ट म्हणजे भारतासारख्या देशामध्ये खूप लोकशिक्षण मीडियाच्या बाबत साक्षरता किंवा माध्यमांबाबत साक्षरता किंवा लग्न कसं करावं याबाबतची साक्षरता जसं आता अंबानींनी लग्न केलं तसं करण्याची चढावळी बीड पासून जळगावपर्यंत सर्वत्र सुरू आहे वेगवेगळ्या त्यांच्या प्रमाणात ते करतात तर लग्न असं नाही करू बाबा म्हणजे मग मी मागच्या मा, एपिसोडमध्ये सांगितलं माझं लग्न सहा लोक आणि माझ्या लग्नाचा रिसेप्शन पण नव्हतं झालं तर आणि लग्न तसाच करावं या मताचा मी आहे आणि त्याला लॉजिक आहे म्हणजे म्हणजे लग्न यशस्वी होण्याची आम्ही लग्न म्हणजे लग्न यशस्वी होण्याची आम्ही नव्हे त्यामुळे ती सुरुवात करताना तुम्ही आधीच वा, गाज्या वाज्या कशाला करा गुपचूप करा यशस्वी झालं तर मग पन्नासा वाढदिवस मोठा करा असं त्या लग्नाचा तर मुद्दा हा आहे की एवढा तर्कदृष्ट्या विचार करणारा हा समाज नाही आहे आणि तेवढा प्रिव्हिलेज लोकसंख्येमुळे मिळत नाहीये आणि तेवढी साधन संपत्ती नाही आहे त्यामुळे आपण तू तसा प्लेटोच्या त्या सावल्यांचे आता अशा काळात जेव्हा पत्रकारिता आपण करत असतो पत्रकारितेचा आम्ही एक पॅरल म्हटलं जाणार माध्यम चालू तर त्याच्यामध्ये अल्गोरिझम ज्या पद्धतीनं सप्रेस करत माहिती आता आम्ही शेती आंदोलनावरती मी असेल इवन सोहित मिश्राने सुद्धा ही तक्रार केलेली आहे अगदी रवीश कुमार स्वतः सुद्धा याच्याबद्दल तक्रार करतात की शेतकरी आंदोलन असेल किंवा असे काही विषय असतील त्याच्यावर रिपोर्ट केला तर तो चालत नाही त्याला अल्बोरिझम चालत नाही का चालवला दिला चालू दिला चालू दिला, 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 दिला जात नाही म्हणजे तो तर या प्रकारचं जे सप्रेशन तंत्र आहे तर याच्याकडे अनेक जण म्हणतात की तंत्रज्ञान निरपेक्ष आहे किंवा न्यूट्रल आहे तर याच्या थोडेसे वेस्टेड इंटरेस्ट जर तर आपण नाही पण मग तंत्रज्ञान निरपेक्ष नाहीच आहे ता ऑटोमॉम टाकलाच नसता ऑटोमॉम निरपेक्ष आहे तो तिथेच राहू शकला असता तो जाऊन जपानवर स्वतः पडला नाही <laughs> पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे ईव्हीएम निरपेक्ष आहे पण इलेक्शन कमिशनला स्वभाव आहे त्यांचा कल आहे त्यामुळे ते सगळं मॅनिप्युलेशन आणि कॉम्प्रोमाइजेस होत त्यामुळे तत्व तत्वता तंत्रज्ञाने निरपेक्ष असलं तरी तंत्रज्ञानी माणसं चालवतात आणि माणसंही दुष्टपण असतात आणि सत्ता अधिक दुष्ट असतात आणि सत्ता अधिक असेल तर करप्ट करते आणि ती करप्ट केलेली सत्ता आपटिकावी म्हणून माणसांवर अत्याचार करण्याची प्रवृत्ती सत्तेमध्ये वाढते आणि त्यासाठी अशा प्रकारे सप्रेशन केलं जातं आता शंभर एक्सचे हँडल शेतकरी आंदोलनावर लिहिणारे बोलणाऱ्यांचे ब्लॉक करण्यात आले भारत सरकारच्या सांगण्यावर ते काय तंत्रज्ञानाची चुकी नाही आहे ती एलॉन मस्कने भारतीय कायदे पाळ पाळावे कारण भारतीय बाजारपेठ मोठी आहे ती आपल्याला कॅप्चर करायची असं ठरवलं आणि मोदी सरकारने ठरवलं की याचा फायदा घेऊन आपण त्याला ते ब्लॉक करायला लावायचे तसंच सुंदर पिचाईच्या बाबतीत करण्यात आलं तसंच मार्क झुकेरबर्गच्या बाबतीत करण्यात आलं आणि तुम्ही जे प्लॅटफॉर्म वापरताय ते मोफत तुम्हाला वापरायला मिळतं हेच मोठं समजा असा तो भांडवली दृष्टिकोन आहे त्यामुळे हे ही हे युद्ध संपणार नाही हे युद्ध लढत राहायला लागणार अशा काळात ठीक आहे आपण सामान्यांना तो प्रिव्हिलेज नाही हे तर आपण म्हणतो हे ठीक आहे आपण म्हणतो की सामान्यांना तो प्रिव्हिलेज नाही हे समजू शकतो हा दृष्टिकोन पण पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट जे आहेत किंवा पॉलिटिकली अवेअर सुरती लोक ज्यांना म्हटलं जातं पुरोगामी चळवळीतली वगैरे त्यांच्याकडून ही अपेक्षा करायला काय हरकत आहे की त्यांनी माध्यमांबद्दल किंवा याच्याबद्दल कारण काय होतं सहज बघतो आपण की एकतर त्या प्रकारची इकोसिस्टम जी आहे त्या आता जसं तुम्ही म्हणाला आपण या, या चर्चेची तिथून सुरुवात केली की एखादा व्हिडिओ त्या पद्धतीने शेअर केला ओरडून ओरडून साईडले की हा व्हायरल जातोय तर तो व्हायरल ऍक्च्युअल होतो अजून या प्रकारे सो त्या ते कशाला आपल्याला नेहमी असं कुठेतरी भाऊ किंवा भाई असतात तर आपले लोकप्रिय नेते श्री अमके टमके आता लोकप्रिय आहेत त्यांनी ठरवलं तुम्ही ठरवलं का लोकांनी ठरवायचं आहे बरोबर निवडून यायच्या अगोदर ते लोकप्रिय कसे होतात असं ते तसंच आहे हा सो मला म्हटलं की मग प्रा, जे किमान पुरोगामी चळवळीतले लोक पुरोगामी कुठ असो किंवा कुठल्याही राजकीय विचारप्रवाहातले लोक असतील तर त्यांनी या गोष्टी बाबत सजग व्हायला पाहिजे या अपेक्षा करण्यात काय चुका आहे अपेक्षा करण्यात काहीच चूक नाही पूर्ण होणार नाही एवढं मी सांग अपेक्षा <laughs> आपल्या आयुष्याकडनं किती असतात कितीशा पूर्ण होतात आपल्याला काय व्हायचं आहे हे आपण ठरवू शकतो पण आपण तेच होणार आहे हे सांगू नाही शकत आणि ते हो झालो नाही आपण हे नाकारणं हे सुद्धा एक इल्ल्युजन आहे त्यामुळे आपण आहोत ते स्वीकारलं पाहिजे असं आहे ठेवली या अर्थाने नाही तसं नाही माझं म्हणणं त्यासाठी लढा देत राहिलं पाहिजे अखेरच्या क्षणापर्यंत परंतु यश अपयश हे केवळ आपल्या कुवतीच्या फॅक्टरवर अवलंबून नाही आपला आपली अॅबिलिटी आपली विलिंगनेस हेच फक्त कारणीभूत नाही त्याला अनेक जागतिक प्रवाह भोवतालच्या मूर्त आणि अमूर्त संकल्पना लोकांची समज तुम्ही ज्या काळात जन्माला आले तो काळ आणि त्या काळात बलवान असलेली तत्वज्ञान आणि तेव्हाची राज्यकर्ती असलेली शहाणी किंवा मूर्खा माणसं ह्या सगळ्यावरती अवलंबून असतं त्यामुळे हे तू बेंड कसं करणार त्यामुळे तुझी चुकी नाही असं मी म्हणतोय मी असं नाही म्हणत आहे की आनंद असं कधीही मी म्हणणार नाही कोण आनंद आता सध्या तरी एकच आनंद आहे तर <laughs> या नोटवरती आपण आजचा था एपिसोड थांबूया आपण ज्या तंत्रज्ञानांचा वापर करतोय आपण ज्या सोशल मीडिया आणि त्या याच्यामध्ये खूप मुक्तीदायी असे खूप आहे याच्यामध्ये शक्यता खूप आहेत मात्र त्याच वेळी अल्गोरिझम सॉफ्टवेअर या गोष्टी निरपेक्ष उदाहरणार्थ नाही मी इथे एक सांगू इच्छितो पटकन की प्रत्येक तंत्रज्ञान हे मुक्तीचा संदेश घेऊनच येतो हे तुम्हाला मुक्त करणार आहे हे तुम्हाला मुक्त करणार आहे असं करत करत रोबो आले तिथे तुम्हाला नोकरांपासून मुक्त करणार आहे पण ते अधिक गुलाम बनवत बरोबर <laughs> पण फेसबुक वरचे काही अभ्यास आहेत ते वाचू शकता तुम्ही फेसबुकने म्यानमार मध्ये वांशिक तणाव वाढवण्यासाठी प्रकारे सक्रिय मदत केली याच्याबद्दलचे काही संशोधन आहेत युट्यूब सारखे जे कंपन्या आहेत त्या इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाच्या बाबतीत कशा प्रकारे कंटेंट एका बाजूला सेन्सर करतायत या, याच्याबद्दल तुम्ही वाचू शकता तर मुद्दा हा आहे की आपण माध्यम व्यवस्थेत जपतोय माध्यमांचा आपल्यावरती खूप प्रभाव आहे त्याच्याबद्दल फक्त थोडासा सजग होऊन आणखी एक प्रश्न विचारायला आपण कमी नाही पडलो पाहिजे आणि असेच प्रश्न विचारत राहा ते प्रश्न तुम्ही खाली कमेंट्स मध्ये नोंदवू शकता आ, या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही नोंदवू शकता आणि हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि त्याचसोबत पाहत राहा इंडिजन